नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पालक मित्रांनो, शिक्षक मित्रांनो, कशा मजेत? आपण या ठिकाणी कशाला आलोय? मी का आलोय या ठिकाणी? मागे थांब. काय ए तुला नाही रे ए? बरोबर, आपण मुळाक्षर शिकतोय ना. बरोबर, आपण मुळाक्षर शिकतोय म्हणूनच तर आला हा ए. समजून सांगायला आपल्याला मी आहे म्हणजे सॉरी मी नाही मी नाही मी नाही मी आहे ए का म्हणजे तो म्हणतोय मी नाही मी एडका नाही तो म्हणतोय मी मी म्हणतोय तो आहे एडका म्हणजे तो आहे एडका असं मी म्हणतोय. मग आपण काय शिकत होतो? अ आ ई उ. आता नंबर आला याचा म्हणून हा आला शिकवायला आपल्याला ए. बरोबर आहे ना? आज आपल्याला याची ओळख करून घ्यायची आहे. ए रे इडक्याचा ए असं आपण म्हणतो. ए ऐकणार रे ए तू नाही तू ए हा तोच ए त्यालाच आपण म्हणतो ए. म्हणा ए हळूच म्हणा ए. ए रे इडक्याचा. आपण आता पाहूया लिहूया ए रे इडक्याचा. या ठिकाणी आपण लिहूया ए रे इडक्याचा. तुम्ही पण प्रॅक्टिस करा बरं का घरी, नाही तर फक्त पाहत बसता आणि मग मम्मी खवळती आपल्याला आणि म्हणते ए मूर्खा ए पास कर ना असं नाही रे. पण आपण त्याच्या आधीच आपलं ए म्हणायच्या आधीच आपलं ए लिहून टाकायचं. ठीक आहे, पहा आता आपण लिहूया ए रे इडक्याचा. खूप सोपं बरं का? एक अशी रेषा असते बरं का, आणि या प्रकारे अशी रेषा असते आणि अशी रेषा, ह्या तिन्ही रेषा आपल्याला या ठिकाणी वापरायच्या आहेत. कशा वापरायच्या बघा बरं का? एक उभी रेष, त्याच्यानंतर इकडे अशी खाली रेष, याच्या या ठिकाणी समोर अशी थोडी अशी रेष आणि डोक्यावर रेष. ए झाला आपला ए. ए बघ ना माझा ए. ए बघ ना या ठिकाणी ए. तुम्ही पण लिहा ए. मी पण लिहिलाय ए. ए रे एडक्याचा ए. परत एकदा बघूया फास्ट मध्ये बघूया. टिंग 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 झाला माझा ए. तुझा झाला का ए? ए ए ए ए रे एडक्याचा. याचाच भाव आहे, या एचाच एक भाव आहे. मोठा भाऊ. मोठा भाऊ कसा असतो आपण आतापर्यंत पाहिलंय ना. मग आता याचा एक मोठा भाऊ आहे असू द्या. आपण काय घाबरतो का? ए नाही घाबरत आपण. बघा बरं का, आपण घाबरायचंच नाही अजिबात. फक्त त्याच्या आवाजात थोडासा बदल असेल तर काय झालं? ए तर आपल्याला पाहिजे. मग आपण ओ असं म्हणतो. ए झाला ओ ओ अस. बघा बरं का, ओ या ठिकाणी आपल्याला काढायचं आयरन. याच नाव आहे आयरन आयरन आयरन. त्याच्यामध्ये जे पहिलं अक्षर आहे ना आय, त्याला आपण आय. याला आपण ए म्हणलं. ए किती सोपं आहे ए. आणि याच आय बरं. पण तो मोठा भाव आहे, याचाच मोठा भाव आहे. कसा आहे बघा बरं का, कसा मोठा भाव आहे. आता बघा ना सेम ए सारखं दिसायला ए सारखं. एक रेष खाली एक रेष, या ठिकाणी अशी एक रेष, दिसायला ए सारखंच आहे ए. परंतु बघा आयरन जे आहे ना, आयरनचं जे टोक आहे ना, आयरनचं जे टोक आहे ना वर त्याच्यावरती असं ते काम केलं जातं. ते आयरनचं टोक आहे ना या ठिकाणी असं आहे ना बघा डोक्यावर, आणि मग ते आय दिसतो.
मतलब फरक झाला की नाही, हा मोठा झाला की नाही, हा छोटा झाला, याच्याकडे एवढं जास्त आहे म्हणून हा आहे, म्हणा आहे, हा आहे ए, हा आहे आहे, हा आहे ए इरक्याचा, हा आहे आहे आयरणीचा, आहे आयरणीचा. परत एकदा पाहूया या ठिकाणी आपण लिहूया टिंग टिडिंग टिंग टिंग आहे, डोक्यावर एक मात्रा आहे, या ठिकाणी याला एक मात्रा देखील म्हणतात, परंतु आपल्याला आय म्हणून या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे आय ते आयरणीचा. आता तुम्ही सराव करा, ए कुठं कुठं दिसतो तुम्हाला बघा, त्या ठिकाणी काही शब्द आहेत त्याच्यामध्ये हा ए छोटा ए कुठं दिसतोय त्याला काय करायचं गोल, तुम्हाला कसं माहिती या ठिकाणी दिले ना आपण, हा असंच गोल त्या ठिकाणी तुम्ही करा, वहीवर पाटीवर शब्द लिहून आणि त्या ठिकाणी लिहा ए, ए ची प्रॅक्टिस करा आणि मग ए रे एडक्याचा झाला की मग आय रे आयरणीचा लिहा, आय रे आयरणीचा आणि त्याच्यामध्ये ते शब्द लिहून झाले, शब्द लिहून झाले की त्या शब्दांमध्ये आय ओळखा ए आय असं ए आय ए आय ए आय, सराव करा, लिहा, वाचा, लक्षात ठेवा. समजलं का? अ पात्रा मराठी शाळा.